एकदा आल्यानंतर एक वाद झाला माझा की आपण ग्रामकर्तर किंवा नाही स्वर्गामध्ये आले आणि अवती होती देवी देवता खरं तर युवा पिढीसाठी कार्यक्रम घेतला. युवा म्हणजे काय तर माझ्या माहितीप्रमाणे युवा म्हणजे हवा जशी भेटेल त्या दिशेने वाहती. कारण 16 ते 22 हे वयच असं असतं या वयामध्ये माणूस मनसत्तन आणि मन स्थिर राहत नाही. ते काहीतरी करण्याच्या प्रयत्नात असतं. भले जो प्रयत्न केल्यानंतर मी स्वतःचं नुकसान जरी झालं ना तरी चालेल पण अनुभव आला पाहिजे. या उत्तर माझी सुद्धा होती. आणि मी सुद्धा एक व्यसनाच्या आधी गेलो होतो पण मुंबईमध्ये गेल्यानंतर एक मला आध्यात्मिक भेटलं सत्संग निरंकारी बाबांची तिथं मी सुधारलो गेलो. कारण इथं आल्यानंतर मी तुकाराम महाराजचा एक फोटो बघितला जरा बरं वाटले. कारण तुकाराम महाराजचं म्हणतात एका ठिकाणी की प्रत्येक स्त्री म्हणावी माती समान, प्रत्येकाचं धन म्हणावं माती समान आणि प्रत्येक जीव म्हणावा आपल्या जीवा समान. म्हणून मी प्रत्येक जेव्हा आपल्याला पाहुणे पर्यंत होते कुठल्याही वन्यजीवाचं तर जखमी असतं तर त्याला कसा बरा करून त्याला पुन्हा त्याच्या नेचरमध्ये सोडता येईल हे मला म्हणजे आवड झाली. कारण मी बुलेट डोनेट बी 27 बारीक केलेले म्हणजे जे नेता साठी मला टाइम द्यायला आवडतो. कारण इथं आल्यानंतर एक बरं वाटलं. कारण सोळा वर्ष झोकेचं म्हणतात म्हणजे तर म्हणून ग्रामपती मध्ये आल्यानंतर सोळा झोकेचं नाही मोकेचं असते. कारण वयाच्या 16 वर्षामध्ये बऱ्याच जणांनी काहीतरी चांगले कामं केली. तसे आमची महाविष्णू ज्ञानेश्वर माऊलींनी वयाच्या 16 वर्षामध्ये ज्ञानेश
विवेकानंदांनी वयाच्या 16 वर्षांमध्ये स्वराज्य स्थापन केले, शपथ घेतली. स्वामी विवेकानंदांनी 16 वर्षांमध्ये भारत भ्रमण केलं. म्हणजे वयाच्या 16 वर्षानंतर पुढे आपण बरंच काही करू शकतो, पण त्यासाठी एक चांगली दिशा भेटली पाहिजे आणि चांगली दिशा, एक चांगला मार्ग जर दाखवणार असेल ते ग्रामपरी दाखवत. कारण म्हणजे मी ग्रामपरी बद्दल बरंच ऐकलेले, तर खरोखर ग्रामपरी मध्ये अंतिम बद्दल बरंच ऐकलेले. आज पहिल्यांदा त्यांचा आशीर्वाद घेण्याचा योग प्राप्त झाला मला. तर म्हणजे अशा जर मान्य देवी देवतासारखे असणारा अवतार आंटी यांचा जर आशीर्वाद आपल्या सोबत असेल तर आपण जीवनामध्ये बरंच काय करू शकतो. कारण बोलण्यासाठी बरंच काही, कारण बरेच आपले, मला वाटते 1400 जास्त ताप मी वाचवले, त्या 2-3 तापले सुद्धा. पण एक ईश्वराची कृपा म्हणायला लागेल की मला कुठली इजा झाली नाही आणि भय भय भीती मला जास्त वाटत नाही. त्यामुळं कुठल्याही ताप पकडण्यासाठी मला एवढी काही भीती वाटत नाही. डॉक्टर एक कशी की वाह पकडायचा मी जास्त वेळ घेणार नाही. तर थांबतो, सर्व्या ग्रामपरीचा आभार मानतो. कारण त्यांची स्तुती करण्यासाठी माई ऋषभ जण आहेत, त्यांनी ऋषभ सरांचा सत्कार केला. कारण साहेब म्हणतो की आभाराचा भार कशाला, गळ्यात फुलाचा हार कशाला, आता बांधू हृदयात घर त्या घराला धार कशाला. वाटत होत सर.